दैनिक मुक्तागिरी महिलांची मुक्त व्यासपीठ मुक्तागिरी न्यूज चॅनल परिवारातर्फे आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपली पप्पा आहे सरपंच, नाही बनवली त्यांनी मुसारी कशासाठी आम्हाला काय माहित। आता थिएटर आणत नाही राहणार, जेवायला काही घरी येऊ नका, कुठून माझ्या बापाला आवडली पुन्हा ठाऊला कॉलेजची वाट बघत नाही, तेवढी बघतोय मोर कसलं बाई सकाळ सकाळ काय टाकून आला काय। अरे बापाने एवढा मारलं तरी मस्ती जिरली ना तुझी माहिती तुझी काय आख्या। रामेला अजिबात चोळायचं नाही, तुझे आईला पाईप नाही जळला तरी आळ घेतोय ना, त्याचा आज रात्री पाईपच जळायचा काय येऊ। बातमी आहे महत्वाची, साताऱ्यातल्या महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली आणि या धडकेत हा बिबट्या जागीच ठार झाला। पाहूया याबाबतचे सविस्तर वृत्त। सातारा शहरालगत महामार्ग जात असून किल्ले अजिंक्यतारा हा बिबट्याचा बर्थ पॉइंट आहे। या ठिकाणी जाणाय मिळेला आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरामधून महामार्ग जातो। बिबट्याचा वावर या ठिकाणी नेहमीच असतो, त्यामुळे महामार्ग ओलांडताना अनेक वेळा त्यांना वाहनांची धडक बसत असते। या आधीही काळा बिबट्या, त्यानंतर पुन्हा 3 ते 4 वर्षाचा बिबट्या आणि हा आता तिसरा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडला आहे। वन विभागाकडून जरी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असला तरी बिबट्याच्या संरक्षणाचा प्रश्न मात्र आजही अंतरितच आहे। याबाबत किरण कांबळे सहाय्यक वन संरक्षक सातारा यांनी मुक्तागिरीला अधिक माहिती दिली। मी किरण कांबळे सहाय्यक वन संरक्षक वनीकरण कॅम्पा सातारा। सातारा परिक्षेत्रामध्ये वन परिक्षेत्रातील शेंद्रे गावामध्ये रात्री 11:30 वाजता बिबट्या हा प्राणी रस्ता क्रॉस करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये त्याचा रात्री 11:30 ते 12:15 दरम्यान मृत्यू झालेला आहे। जागेवरती कारखान्यातील कामगार बाहेर पडल्यानंतर त्यांची बाब ही निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन अधिकारी श्रीमती शीतल राठोड त्यांचा स्टाफ यांना कळवलं, त्या अनुषंगानं त्या रात्री जागेवरती पोहोचल्या स्टाफसह आणि जागेवरती पूर्णपणे पाहणी करून लोकांशी चर्चा करून घटना कशी घडली त्याचा इत्यंभूत तपास केला आणि त्यानंतर त्यांनी जागेवरती स्पॉट पंचनामा करून रात्री आपल्या सातारा येथील मध्यवर्ती रोपवाटिकेमध्ये त्याचं शव आणलेलं आहे। रात्र झाल्यामुळं किंवा पूर्ण अंधार असल्यामुळं त्याचं शवविच्छेदन आत्ता आम्ही करतो आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचं रिसर दहन केलं जाईल आणि सद्यस्थिती आपल्यासमोर ज्यावेळी पाहिली त्यावेळी त्या बिबट्या जातीचा प्राणी जो आहे त्याचं वय वाढलेलं आहे, 2 ते 2.5 वर्षाचं आहे, चांगलं बाळसं धरलेलं आहे त्यांनी आणि त्याचा जो आत्ता मृत्यू झालेला आहे त्याची आपण आपल्यासमोर मी सर्वांच्या समोर पाहणी केली असता त्याच्या नख्या दात मिशा त्याचबरोबर कातडी ही सुस्थितीत आहेत। अज्ञात वाहनाच्या संदर्भात आम्ही रिसर गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास श्रीमती शीतल राठोड मॅडम सातारा वन परिक्षेत्र वनक्षेत्रपालिका करतील आणि आम्ही पाठपुरावा त्याचा निश्चित करू आणि योग्य तो निर्णय वरिष्ठांना आम्ही कळवू। या ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स लावणे, वेगमर्यादा घालणे आणि महामार्गाच्या दोन्ही कडेला जाळी मारणे असे पर्याय याआधीही सुचवण्यात आले होते, मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे याबाबत शासन गंभीर नसल्याचे दिसून आले असून सध्या तरी बिबट्याचे संरक्षण राम भरोसेच म्हणावे लागेल। वन्यजीव प्रेमींनी याबाबत आपला रोष व्यक्त केलेला आहे, पाहूयात ते काय म्हणत आहेत ते। अनिल भोईटे, माझी मानद वन्यजीव रक्षक सातारा। खरं तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना आढळून आली आहे की एकाच ठिकाणी हा साधारणतः ह्या 2-3 वर्षाचा तिसरा बिबट्या आहे, तिसरा बिबट्या त्या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झालेला आहे।
तर ह्या संदर्भानं ज्यावेळेला ह्या रस्त्याचं फोर लेनिंगचं काम सुरू होतं तेव्हापासून आमचा याचा पाठपुरावा सुरू होता शासनाकडे, वनविभागाकडे आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ किंवा संबंधित ती कुठली एजन्सी आहे त्यांच्याकडे, की संबंधित भाग हा प्राण्यांसाठीचा अति संवेदनशील या अर्थानं तो मायग्रेशन कॉरिडॉर आहे, अर्थात हा हायवेचा जो खालचा परिसर आहे त्या परिसराला जोडणारा तो भूभाग आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांचा राबता हा नित्य नियमित दिसून आलेला आहे. म्हणजे आता हे त्याला पुष्ट्यर्थ आता हा म्हणजे आपण किती बळी अजून तिथं अपेक्षित करणार आहे की हा बिबट्या म्हणजे शेड्यूल वनमधलं जे याच्यातलं शिखर आहे, जैवसाखळीतलं शिखर आहे, तो तिसरा प्राणी त्या ठिकाणी मिळून आलेला आहे मृतावस्थेत अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये. एक कोल्हा मेरेला आहे, दोन भेकरं मेरेली आहेत तिथं. तर आपण किती अजून बळी आपल्याला अपेक्षित आहेत की त्यानंतर आपण तिथं वन्य प्राण्यांना जाण्यासाठीच्या ओव्हरब्रिजची व्यवस्था किंवा त्याचं बांधकाम करणार आहोत. माझी पुनश्च एकदा संबंधित यंत्रणांना विनंती आहे की अतिशय सेन्सिटिव्ह असणारा हा एक मायग्रेशन कॉरिडॉर आहे, जिल्ह्याच्या दोन भूभागांना जोडणारा तो एक चिंचोळा मार्ग आहे, तो भाग एन केन प्रकारे तो दोन्ही भाग हे ज्या हायवेमुळे दुभंगलेले आहेत ते एकत्र करण्यासाठी तिथं वन्य प्राण्यांसाठी पुलाची व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला भविष्य काळामध्ये या अनुषंगाने तीव्र आंदोलन करावं लागेल. आदेश गेस्ट हाऊस आणि आदेश शेती फार्म यांच्याकडून दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महादेव बापू दुधाणे, अशोक बापू दुधाणे, सचिन दुधाणे आणि नितीन दुधाणे.